मित्रो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपली रोग प्रतिकार शक्ती इम्युनिटी वाढवण्यासाठी कोणकोणते पदार्थ आहेत आणि त्याचा सेवन केल्यामुळे काय फायदा होतो हे आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम घेऊया हळद, टर्मरिक. हळद दुधाबरोबर नियमित सेवन केल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि म्हणूनच हळदाचे दुधाबरोबर नियमित सेवन करणे गरजेचे आहे. आवळा. आवळ्यामुळे आपली त्वचा, डोळे आणि प्रतिकारशक्ती ह्या तिन्ही गोष्टीसाठी आवळा खूप गुणकारी आहे. म्हणून रोज 1 ते 2 चमचे आवळ्याचा रस नियमित घेणे गरजेचे आहे, जेणेकरून आपली इम्युनिटी, रोग प्रतिकारशक्ती वाढेल. ज्येष्ठमध. ज्येष्ठमधाचे चूर्ण नियमित खाल्ल्याने ज्येष्ठमधाला अँटीबायोटिक, आयुर्वेदिकमध्ये अँटीबायोटिक असे नाव दिले गेले आहे. म्हणून ज्येष्ठमध नियमित खाल्ल्याने आपल्या शरीरात तो अँटीबायोटिकचे काम करतो आणि आपली इम्युनिटी वाढवण्यास मदत करतो. तुळस. तुळशीचे पान उकळून अथवा चहामध्ये टाकून पिण्याने नाकाच्या घशाच्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. ज्यांना URI अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, घशामध्ये नाकामध्ये इन्फेक्शन वारंवार होतो, त्यांनी तुळशीचे पान चहामध्ये किंवा पाण्यामध्ये नियमित घेतल्याने त्यांचे इन्फेक्शन कमी होते व हेच तुळशीचे पान आपले रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास, आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यास मदत करते. लसूण. लसूण ह्यामुळे आपला वेदना, सूज आणि त्वचेसंबंधित सर्व आजार कमी करण्यासाठी लसूणचाही उपयोग होतो आणि लसूण नियमित खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आपल्याला मदत होते. गुळवेल. शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी गुळवेल हा खूप उपयुक्त औषधी आहे. यामुळे आपल्याला वैद्यांच्या आपले ताप व लिव्हर संबंधित सर्व आजार कमी करण्यास मदत करतो आणि हे गुळवेल वैद्यांच्या सल्ल्यानुसारच घ्यावे. शरीराचे तापमान कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी गुळवेलचा खूप उपयोग आहे आणि हे सर्व पदार्थ आपली रोगप्रतिकारशक्ती, इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात.